आर्थिक संकटात असणाऱ्या राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 15 वर्षापूर्वी बीटी तंत्रज्ञान आणलं गेलं, पण आता बीटी तंत्रज्ञानच शेतकऱ्यांच्या जीवावर उठलंय का हा प्रश्नही निर्माण होतोय. कारण की बीटी तंत्रज्ञानानुसार लागवड केलेल्या कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी 50% क्षेत्र हे बोंड अळ्यांनी पोखरलं आहे. बोंड अळीने फक्त कापूसच पोखरला नाही तर शेतकरीही पुरता पोखरला गेलाय. यवतमाळ जिल्ह्यातल्या एका जिनिंग मिलमधल्या चाळणीमध्ये अडकलेल्या या गुलाबी बोंडाळ्यांचं प्रमाण विदर्भामध्ये बोंडाळीनं किती हाहाकार उडवलाय हे सांगण्यासाठी पुरेसं आहे. राज्यातल्या कापसाच्या एकूण 42 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 7.5 लाख हेक्टर क्षेत्रावर बोंडाळीचा प्रादुर्भाव झालाय. विदर्भातलं अंदाजे 50% जास्त क्षेत्र बोंडाळीनं फस्त केलं. गेल्या वर्षी तूर पिकाचं क्षेत्र आणि उत्पादन वाढवून कोळलेले शेतकरी यंदा कापसाच्या लागवडीकडे वळले होते. पावसातला कमी जास्तपणा झेलून शेतकऱ्यांनी कापसाचं पीक वाढवलं खरं, पण बोंडाळीनं त्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः नांगर फिरवला. कापूस उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर लापकाळेंनी तर 6.5 लाख रुपये खर्चून कापसाचं पीक घेतलं, पण बोंडाळीच्या प्रादुर्भावानं त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय. मी झेलम लावली ती 20 थैल्या, राजा लावली 15 थैल्या, आणि 3 व्हेरायट्या अंकुरच्या लावल्या त्या, 5 थैल्या अंकुरच्या लावल्या त्या, असे करून 41 थैल्या लावलेल्या आहे. अंकुरची थोडंसं सीड चांगलं वाटते मला थोडंसं, पण त्याच्यात बोंडअळी आहेच, सर्वीकडंच बोंडअळी आहे सर्व याच्यामध्ये. खर्च किती आला? मला 6.5 लाख रुपये खर्च आला पूर्ण शेतीला. आता किती निघते काय निघते मालूम नाही. 40 क्विंटल कापूस आलेला आहे. तेव्हा तर आता पहिलं एवढा फवारे मारायची जरूरत नव्हती 15 वर्षाच्या पहिले. आता तर मी कमीत कमी 60-70 हजाराचे फवारे मारले याच्यात, तरी पण बोंडअळी अळी कमी होऊन नाही राहिली त्याच्यात. राज्यातल्या सरासरीपैकी 49% कापसाचं पीक बोंडअळीच्या हल्ल्यामध्ये सापडून उद्ध्वस्त झालंय. या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणं तर दूरच, पण बाधित पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुद्धा अद्याप करण्यात आलेले नाहीत. तसे सरकारी आदेशच अजून निघालेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ हताश होऊन कापसाच्या पोखरलेल्या बोंडांकडे बघत बसण्याची वेळ आली आहे. बोंडअळीमुळे साधारणतः 25-50% नुकसान झालेलं आहे. जे उत्पादन व्हायला पाहिजे, कापसाचं सरासरी यायले पाहिजे, ते उत्पादन ऍव्हरेज आलेलं नाही आहे. साधारणतः 1-10 ओलिताचा असला तर 10-15% ऍव्हरेज यायले पाहिजे. त्या हिशोबानं आम्ही खर्च केलेला आहे, पण 50%च्या आतच उत्पादन झालेलं. आम्हाला साधारणतः 7,000 रुपये भाव मिळाले पाहिजे होता, कारण हा जो भाव आहे हा भाव 10-15 वर्षाच्या आधीचा भाव होता. या भावाच्या तफावतीमध्ये जे बाकीचा जो खर्च आहे हा अतिशय जास्त आहे. आता बोंडअळीमुळे तर पूर्ण किडक कापूस निघालेला आहे. त्याची जी क्वालिटी पाहिजे आहे कॉटनची, ती क्वालिटी राहिली नाही आहे. त्याच्यामुळे हे लोक म्हणतात बा असा आहे तसा आहे, आर्द्रता आहे. हा प्रकार चुकीचा आहे. कोणताही शेतकरी आर्द्रता करत नाही मुद्दामून, तो नैसर्गिक असते. आणि त्यामुळे जो बोंडअळीनं नुकसान झालेलं आहे, शासनानं काही प्रमाणात नुकसान भरपाई द्यायला हवी आहे शेतकऱ्यांना. त्याशिवाय कास्तकार जगण्यासारखा नाही आहे, इतकी परिस्थिती कास्तकाराची हवालदिल झालेली आहे. बोंडअळीच्या हल्ल्यानं विदर्भातले शेतकरी कर्जाच्या गर्तेत सापडणार आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं अंदाजे 5,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती या क्षेत्रातले जाणकार व्यक्त करतायत. अख्खी 40 लाख हेक्टर मधली कापूस याचं 2/3 पीक सध्या गेलेलं आहे. याच्यानंतर कापूस फारच कमी येणार आहे. माझे एक मित्र आहेत, ते मला 10 दिवसापूर्वी भेटले. यवतमाळ जिल्ह्यात खूप आहे, वर्धा जिल्ह्यात नाही आहे असं बोलले. त्यांना 150 क्विंटल कापूस झाला होता, ते म्हणाले की अजून 350 क्विंटल कापूस होणार आहे. मला मागच्या वर्षी 500 क्विंटल झाला, यावर्षीही 500 क्विंटल होणार असे ते बोलले. त्यांनी सिंचनाची जमीन आहे त्यांची. तर आज त्यांचा फोन आला मला की 150 क्विंटलच्या वर 3 क्विंटलही झालं तर खूप आहे. म्हणजे जिथे जिथे कापूस आहे तिथे तिथे गुलाबी अळी आलेली आहे.
1990 ते 2000 या काळात बोंडाळीनं कापसाच्या शेतीचं नुकसान झालं आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या. याचा विचार करूनच 2002-2003 मध्ये बोंडाळीला प्रतिकारक असलेल्या बीटी तंत्रज्ञानाच्या कापूस बियाण्यांचा वापर सुरू झाला. सुरुवातीला BG1 आणि नंतर BG2 अशी दोन तंत्र कापूस बियाण्यात वापरण्यात आली. सध्या दुहेरी जनुक असलेल्या बीटी बियाण्यांचा पेरा 97% पोहोचलाय. त्यामुळे बोंडाळीपासून कपाशीला संरक्षण मिळालं. मात्र गेल्या 2 वर्षांपासून 2 जनुक असलेलं कापूस बियाणं बोंडाळीला बळी पडलंय. यंदा तर बोंडाळीनं बीटी कापूस पुरताच गारद केला. ऑगस्ट महिन्यात संक्रमण झालं आणि अळ्या मल्टिप्लाय झाल्या, त्या ट्रॅव्हल झाल्या आणि हे नुकसान झालेलं आहे. तर या नुकसानीची भरपाई करून देणं महाराष्ट्रामध्ये फार सहज आहे, कारण महाराष्ट्रामध्ये कायदा आहे, महाराष्ट्रामध्ये बियाणांचा कायदा आहे. आपण सगळ्या कंपन्यांवर हे लोड करणार, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यायची आहे नुकसान भरपाई, त्याबद्दल सरकारशी आम्ही पाठपुरावा सुरू केला आहे. आणि मला विश्वास आहे की आपण मागच्या वेळेस लाल्या आला, बोंडळी आली, तर आपण शेतकऱ्यांना मदत दिली होती. मात्र शेतकऱ्यांचं नुकसान 100% आहे, तर मदत ही जास्तीत जास्त 20% येते. म्हणून कंपनीकडून 100% नुकसान भरपाई घेण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहे. केंद्र सरकारची कुठलीही मान्यता नसताना हर्बिसाइड टोलरंट या तंत्रज्ञानावर आधारित अवैध बीटी बियाणांच्या जवळपास 35 लाख बॅग्स देशभरात विकल्या गेल्याचं पंतप्रधान कार्यालयानं जाहीर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माहितीनुसार देशातील एकूण कापसाच्या लागवडीपैकी 50% क्षेत्र हे हर्बिसाइड टोलरंट या बियाण्यांच्या आधारे पेरलं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती झाली ती बीटी बियाणांच्यामुळे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रगती ही केवळ बीटी बियाणांमुळे झाल्याचं बीटी तंत्रज्ञानाचे समर्थक आवर्जून सांगतात. मागच्या वर्षी जे सोयाबीन आणि तुरीचे रेट कमी झाल्यामुळे जवळजवळ 20% पेरा सुद्धा वाढलेला आहे. धानपट्टा जो गडचिरोली सारखा एरिया, तिथे सुद्धा कापसाचा पेरा वाढलेला दिसत आहे. याचा अर्थ असं होतं की शेतकरी ते लावतो की जे त्याला पुरणार आहे, पुढचं भविष्य जे त्यात आहे. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की बीटी कापूस आल्यामुळं आज जे खेड्यामध्ये जे घरं दारं दिसत आहे, स्लॅबची घरं, ही खऱ्या अर्थानं त्याच्या प्रगतीचं लक्षण आहे. मोटरसायकल आली, त्याचं राहणीमान उंचावलं, हे शक्य जे झालं आहे हे फक्त तंत्रज्ञानामुळं झालं आहे. बीटी बियाणांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं असताना राज्यात सर्वत्र बोगस बियाणांचा सुळसुळाट सुरू आहे. कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांपासून ते मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारलं जात असल्याचं वास्तव आहे. यात दलालांची भली मोठी साखळी गुंतली असून मलिदा योग्य जागी पोहोचत असल्यानं बोगस बियाणांचा काळा धंदा तेजीत आहे. हर्बिसाइड टॉलरंट हे जे बियाणं अवैधरित्या जे मार्केटमध्ये येत आहे आणि शेतकरी लावत आहेत, त्याला सरकारची मान्यता नाही आहे. GEAC ही जी एक रेग्युलेटरिंग एजन्सी आहे, त्याची मान्यता नाही आहे. त्यांनी ह्या हर्बिसाइड टॉलरंट जीनोटाईपचे ट्रायल्स घेतलेले आहेत, 2 वर्ष ट्रायल घेतलेले आहेत, परंतु काही कारणास्तव त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. आणि आजच्या स्थितीला हे बियाणं शेतकऱ्यांनी लावणं योग्य नाही, कारण की शासनाची त्याला मान्यता नाही. यामध्ये कीटकनाशक कंपन्यांचे अधिकारी देखील सहभागी आहेत, कारण जेवढ्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला तेवढ्या शेतकऱ्यांच्याकडून कीटकनाशकांचा जादा वापर हे पक्क गणित. आणि हे गणित दलालांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळेच दलालांच्या साखळीकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या माथी बोगस बीटी बियाणं मारलं गेलं. बीटी तंत्रज्ञानासंदर्भात जगभरात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. भारतात BT2 पर्यंतच हे तंत्रज्ञान पुढं गेलं आहे. भारतासारख्या खंडप्राय देशातल्या लोकांच्या गरजेसाठी बीटी तंत्रज्ञान योग्य आहे की अयोग्य आहे या संदर्भातही चर्चा सुरू झाली आहे. राज्यातल्या कृषी विभाग सध्या झोपेत असल्याची टीका होऊ लागली. अशाच घातक कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान राज्यात 40 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे जीव गेले, तर 2000 पेक्षा जास्त शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. घातक कीटकनाशकांचा वापर करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कसंबसं कपाशीचं पीक जगवलं, पण बोंडअळीच्या प्रकोपानंतर त्यांच्या हाती निराशा झाली आहे.
हजारो कोटींचा नफा कमवणाऱ्या कीटकनाशक आणि बियाणे कंपन्या आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संशोधन संस्था काय करतायत, जाणून घेऊया ब्रेक नंतर. बीटी म्हणून विकसित केलेलं बियाणं बोगस कसं ठरलं या संदर्भात सीबीआय पासून ते महाराष्ट्र पोलिसांपर्यंत तपास सुरू आहे, पण या संदर्भातला ठोस अहवाल अद्यापही उपलब्ध होऊ शकलेला नाही, त्यामुळे बियाणे तयार करणाऱ्यांपासून ते विकणाऱ्यांपर्यंत जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार का, हाच खरा प्रश्न आहे. बोगस बियाण्यांचं मोठं रॅकेट सध्या विदर्भ मराठवाड्यात कार्यरत आहे. ढिम्म असलेल्या कृषी विभागानं किती कंपन्यांवर कारवाई केली हाच मोठा प्रश्न आहे. यंदा एकूण कापूस लागवड झाले 42,06,644 हेक्टरवर. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या लागवडीत 11% वाढ झाली. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात एकूण 40,77,284 हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाचं 30-100% नुकसान झालंय, म्हणजे सरासरी 40% नुकसान झालंय. कपाशीला यंदा 4,350 रुपयांचा हमी भाव आहे. कापसाचा दर आणि नुकसानीचं प्रमाण बघता कापसाच्या शेतीत राज्यात अंदाजे 5,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. टेक्नॉलॉजी बाउन्स बॅक झाली आणि आता यावर्षी तर विदर्भामध्ये जवळजवळ 60-70% बीटी कॉटन फेल्युअर रिपोर्टेड आलेलं आहे. फॅक्च्युअली काही काही शेतामध्ये तर एका झाडाला फक्त 2 बोंड लागलेले आहेत आणि ते सुद्धा बोंड अळीने डिस्ट्रॉय केलेले आहेत. तर त्यामुळे ही टेक्नॉलॉजी बेनिफिशियल म्हटलं, ज्या ठिकाणी 100-100 बोंड लागतात त्या ठिकाणी फक्त 2 बोंड ते सुद्धा सडलेले. मग जे ज्याच्याकरता ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, इन्सेक्ट रेजिस्टन्स, केमिकल टॉलरंट, तर दे दीज पर्पज वॉज देअर, गुड पर्पज वॉज देअर, बट दे वर नॉट रिझॉल्व. द टेक्नॉलॉजी वॉज ओनली प्रोमोटिंग द केमिकल्स अँड इंडस्ट्रियलायझेशन आणि इनपुट सेल फॉर द फार्मर्स. आणि खर्च एवढा वाढला शेतकऱ्यांचा की त्यांना जे प्रॉफिट व्हायचं ते 99% इनपुट खरेदीमध्येच गेलं आणि दॅट रिझल्टेड प्रॉबली मोर सुसाईड्स इन विदर्भ रिजन इन ड्राय एरिया. बोंडाळीनं हाहाकार माजवलेला असताना सरकार मात्र या प्रकरणाकडे निव्वळ डोळेझाक करत आहे. ज्या कारणांसाठी भारतात कपाशीचं बीटी बियाणं वापरण्यास परवानगी दिली गेली त्याचा उद्देश सध्या अयशस्वी झाल्याचं दिसतंय. आपण झोक्यामध्ये जे खुळ घेऊन बसलेलो आहे, BG1 BG2, आता कॉटन फेडरेशनच्या अध्यक्षांनी सांगितलं की BG1 BG2 फेल झालेलं आहे हे त्यांनी मान्य केलं आणि आता BG3 लवकरात लवकर आणली पाहिजे. अशा प्रकारचा या स्तरावरती विचार होणं हे देशाला खऱ्या अर्थानं म्हणजे आर्थिक संकटामध्ये नेण्याचे काम आहेत. सोपे सोपे उपाय आहेत, मोठ्या प्रश्नांची लहान उत्तर आहेत. ते कायदेशीररित्या कृषी कीटकनाशक कायदा आणि बी निर्माण कायदा जो आपला 1966 आहे या दोन्ही कायद्यात सुधारणा करा खऱ्या अर्थानं आणि सोप्या सोप्या पद्धतीला चालना द्या. आणि खऱ्या अर्थाने ह्या ज्या आपल्या देशी व्हरायटीज आहे, हे ज्या आपल्या सिम्पोडस ज्या व्हरायटीज आहे, त्यांनी तुमचं एकत्रित कापूस येऊन झाडाची संख्या होऊन मशागतीय पद्धतीने आणि जैविक आणि तुमच्या सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी बीटीचा सुद्धा समावेश आपल्याला मान्य आहे. पण फक्त बीटीने काही या देशाचं कल्याण होणार नाही हे माझे वाक्य. आपण हे बीटी येण्याच्या आधी मी बोललेलो होतो, ते मी आज बीटीचा हा हाहाकार पाहिल्यानंतर बोलतो. देशातला मी एक पहिला माणूस आहे या विषयाला चालना दिलेली आहे, जाणकार लोकांना हे माहिती आहे. कंपन्यांच्याकडून दलाल नेमून बोगस बियाणं प्रमाणित न करता शेतकऱ्यांच्या माथी मारलं जातं. हेच बियाणं बोंडाळीच्या कचाट्यात सापडतं आणि पर्यायाने शेतकरी उद्ध्वस्त झालाय. तंत्रज्ञानाचा दोष नाही आहे, म्हणजे हे जे गलथान प्रशासन जे आहे, म्हणजे बियाण्यांच्या संदर्भात म्हणा किंवा रासायनिक खतांच्या संदर्भात म्हणा किंवा कीटकनाशकांच्या संदर्भात म्हणा, जे काही नियंत्रण आवश्यक आहे ते नाही आहे. म्हणून मग बोगस बियाणं पासून तर बोगस रासायनिक खत किंवा बोगस कीटकनाशक, म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातले इतके शेतकरी, असंख्य शेतकरी मेले, तर याच्यामध्ये घोटाळा आहे. पण परत बोट जे आहे जिथे दाखवायला पाहिजे तिथे जात नाही आणि मग शेतकरीच व्यसनाधीन कसा आहे, तो दारू कसा पितो त्याच्याच माथी खापर मारल्या जातं, हे चुकीचं आहे. बीटी बियाण्यांवर बोंडाळीचा हल्ला होणार नाही यासाठी संशोधकांनी नवीन वाण तयार केलं होतं.
मात्र या नवीन वाणावरतीच बोंडाळीनं हल्ला चढवून आपली प्रतिकार शक्ती वाढवली आहे, त्यामुळे या संशोधनावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सरकारनी रिफ्युजीच्या अटीवर परवानगी दिली, पण सरकारनीच शेतकऱ्यांना रिफ्युजी लावण्याकरता बंधनकारक केलं नाही. आणि दुसरा प्रश्न असा की कंपन्यांनी बियाणं दिलं पण शेतकऱ्यांनी लावलं नाही, मग त्या सगळ्या कंपन्यांनी म्हणजे मोन्सॅन्टोनी सुद्धा आणि देशी कंपन्यांनी सुद्धा सरकारला ही आग्रहाची मागणी का केली नाही की पहा शेतकरी रिफ्युजी लावत नाही आहे, उद्या तुम्ही आम्हाला बदनाम कराल की टेक्नॉलॉजी खराब आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये दोघांची मिलीभगत आहे, सरकारची राजकारणाची सोय आहे. जर सरकारने आग्रह धरला असता आणि शेतकऱ्यांच्या शेतातले झाडं उपटली असती तर 2 एकराचा 4 एकराचा 10 एकराचा शेतकरी नाराज झाला असता, म्हणून सरकार गप्प बसली. आणि कंपन्यांनी आग्रह धरला नाही कारण कंपन्यांना याच्यामध्ये सुपर प्रॉफिट होता. 300-400 रुपये किलोला शेतकऱ्यांकडनंच विकत घेतलेलं बियाणं ते 2000-2500 रुपये किलोप्रमाणे मार्केटिंग करत होते, एवढी दुभती गाय कोण सोडणार. या सगळ्या सीड कंपन्यांनी पैसे छापलेले आहेत या 10 वर्षांमध्ये. शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणं मारणारे कंपन्यांचे अधिकारी, दलाल, व्यापारी, वितरक, कृषी विभागातले अधिकारी हेच या बोंडअळीच्या प्रादुर्भावाला जबाबदार आहेत. आणि व्यवस्थाच पोखरल्यानं शेतकरी हताश झालाय. बोंडअळीनं राज्यातली कपाशी पोखरली तर दुसरीकडे राज्य सरकारच्या भ्रष्ट यंत्रणा आणि मस्तवाल कीटकनाशक आणि बी बियाण्यांच्या कंपन्यांनी शेतकरीच पोखरला आहे. शेतकऱ्याला पुन्हा उभं राहण्यासाठी गरज आहे ती सरकारी मदतीची आणि योग्य तंत्रज्ञानाची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत, ध्यास जनमानसाचा.